सोनोग्राफीद्वारे लिंग निदान चाचण्यांना बंदी आहे, मात्र नाशिकमध्ये सोनोग्राफीसाठी चक्क इनोव्हा कारचा वापर केला जात असल्याचं उघड झालं. नाशिक जिल्हा रुग्णालयात सरकारी डॉक्टर सर्रास अवैध गर्भपात करत असल्याचं उघड झालं. तेव्हा त्यानंतर आता हा घोटाळा समोर आलाय, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. नाशिक शहराच्या सातपूर भागात सापडलेली ही इनोव्हा कार, गाडी नंबर MH15BW5949, ही काही सामान्य कार नाही. ही कार म्हणजे बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणारं फिरतं सोनोग्राफी केंद्र. महापालिकेच्या वैद्यकीय पथकानं 2 महिने लक्ष ठेवून डॉक्टर तुषार पाटील या डॉक्टरचं पितळ उघडकीस आणलं. आदिवासी भागातील महिलांची कारमध्येच तपासणी करायची आणि गर्भलिंग निदान करून बक्कळ पैसा कमवायचा, हा त्यांचा उद्योग. या डॉक्टरनं त्र्यंबकेश्वरमध्ये दवाखाना तर सातपूरमध्ये सोनोग्राफी केंद्राची नोंदणी केली. PCPNDT ऍक्ट 1994 आणि 2003 नुसार गर्भलिंग निदान करणं कायद्यानं गुन्हा आहे. आमची मुलगी ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, या वेबसाईटवरती त्यांनी कंप्लेंट टाकली होती. तर स्टेटच्या हेल्थ डिपार्टमेंटकडनं आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती की अशी कंप्लेंट आलेली आहे म्हणून, आणि त्या अनुषंगाने आमच्या टीमनी 3-4 डॉक्टर्स, आमचे महानगरपालिकेचे डॉक्टर्सनी त्याच्यावरती सर्वेलन्स ठेवला, वॉच ठेवलं, आणि एका दिवशी ती गाडी त्याच्या क्लिनिकच्या बाहेर पकडली गेली. मात्र या कायद्यातून सुटका करण्यासाठी त्यांना नाशिकमधून त्र्यंबकेश्वरमध्ये मशीन नेलं जात असल्याचं अधिकाऱ्यांना सांगत बनाव रचला. आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडलेल्या इनोव्हा कारच्या डिकीत सोनोग्राफी यंत्र, व्हिडिओग्राफी प्रिंटर, लॅपटॉप हे साहित्य होतं. रुग्णाला झोपवण्यासाठी लागणाऱ्या गाद्या, उशा, सोनोग्राफी जेल पुसण्यासाठी लागणारे टिश्यू पेपर हे साहित्यही सापडलं. प्रकरणाचा संशय बळावल्यामुळे अधिक चौकशीसाठी आरोग्य संचालकांनी थेट जप्तीचे आदेश दिलेत. त्र्यंबकेश्वरच्या दवाखान्यामध्ये सातपूरच्या दवाखान्याला ट्रान्सपोर्ट करत होतो म्हणून ते गाडीत होतं आणि त्या टायमाला असं पकडलं असं उत्तर दिलं होतं. आणि त्यांनी त्र्यंबकेश्वरचा तो प्रोब आहे आणि मशीन आहे असं म्हटल्या कारणाने मग ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचं सिव्हिल हॉस्पिटल त्यांच्या एरियामध्ये येत होते. तर आम्ही त्यांना मग पत्राद्वारे कळवलं होतं की असा मग तो मग डॉक्टर आहे आणि ही इज डुईंग इट ऑल दीज थिंग्स इन युअर एरिया, सो प्लीज लुक इन टू इट. प्राथमिक अहवाल पाहता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची आणि शल्य चिकित्सकांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. आरोग्य मंत्रालय सुद्धा बोटचेपी भूमिका घेत असून एवढी प्रकरणं होऊनही कारवाई केवळ कागदावरच होते. आता गरज आहे खुद्द नाशिक जिल्ह्याची सोनोग्राफी करण्याची. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, नाशिकमध्येच हे प्रकार का उघडकीस येत आहेत? आधी सरकारी रुग्णालयातील डॉक्टर सर्रास बेकायदेशीर गर्भपात करत असल्याचं उघड झालं आणि आता तर थेट एका कारमध्येच बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचे प्रकार समोर आलेले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेचं लक्ष नाही आहे का? काय नेमकी कारणं आहेत? खरं आहे, संपूर्ण राज्यामध्ये नाशिक हे मुख्य केंद्र ठरलं आहे एकूणच अवैध गर्भपातांचं आणि एकूण भ्रूण हत्येचं वगैरे म्हणता येईल आपल्याला. त्याचबरोबर हे जे लिंगनिदान जे आहे ते आजूबाजूला गुजरात राज्याची सीमा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते आणि नाशिकपासून नाशिक हे सगळ्यांसाठी डॉक्टरांसाठी हे महत्त्वाचं ठरलं आहे. आत्ताच आपण बघितलं असेल तर मालेगावमध्ये सुद्धा गेल्या 2-3 वर्षापूर्वी एका डॉक्टरला, गायनेक डॉक्टरला पकडण्यात आलं होतं. नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या एका सरकारी डॉक्टरलाच या ठिकाणी गर्भपात करताना पकडण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर आता हे नवीन प्रकरण समोर आलं आहे. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या समोर येतात मात्र येत नाहीत. मालेगाव तर याचं मुख्य केंद्रबिंदू आहे. मालेगावमध्ये सर्रासपणे हे असं अवैध गर्भपात होतात हे स्वतः डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे येत्या काळामध्ये जे काही आरोग्य विभाग आहे ते केवळ फक्त कागदावर कारवाई करत आहे किंवा मलमपट्टी करताना ह्या ठिकाणी दिसत आहे, मात्र ठोस अशी कारवाई, निलंबनाची कारवाई अधिकाऱ्यांवर होत नाही आणि त्यामुळे हे प्रकार सर्रास सुरू आहेत. धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.